नमस्कार नीलम्स किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण मोदकातला सगळ्यात सोपा प्रकार बनवत आहोत, तो म्हणजे तळणीचे मोदक। आणि हे मोदक खूप खुसखुशीत होतात, त्याबरोबरच हे जवळजवळ 10-15 दिवस व्यवस्थित टिकतात। पटकन रेसिपीला सुरुवात करू। सुरुवातीला कढईमध्ये खसखस वाजून घ्यायची। इथं मी 1 चमचा खसखस घेतली, तिला 2 मिनटं मंद गॅसवर परतून घेऊ। खसखस भाजून झाली की प्लेटवर काढू, थंड झाल्यावर हलकीशी कुटून घ्यायची। आता कढईमध्ये 2.5 वाट्या सुक्कं खोबरं किसून घेतलं, याला आपल्याला हलका तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तुम्हाला ओल्या नारळापासून सारण बनवून तळलेलं मोदक बनवायचे असतील तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये देते, तेही खूप छान होतात, एकदा नक्की चेक करा। आणि हे असेसुद्धा सारण खूप छान होतं आणि मुख्य म्हणजे 10 ते 15 दिवस अगदी छान राहतात। गणेश उत्सवामध्ये खिरापत वाटण्यासाठी खूपच उपयोगी येतात। तर अशा प्रकारे आपण हलका तांबूस रंग येईपर्यंत हे खोबरं भाजून घेणार आहोत। आता याप्रमाणे हे खोबरं भाजून मी एका ताटावर काढून घेतलं, कढईत 2 चमचे तूप घातलं, आता यावर काजू आणि बदामाचे काप घातले। हे मोदक आपले खूप दिवस टिकतात, त्यामुळे सर्वच वस्तू आपण इथे भाजून घेणार आहोत। हे मिनिटभर परतून झालं की यावर कुटलेली खसखससुद्धा तुपावर अगदी थोड्या वेळासाठी परतून घेऊ। खसखस अशी कुटून घेतली की त्याचा स्वाद सारणामध्ये अगदी छान उतरतो। आता यावर भाजलेलं खोबरं घातलं, यावरच 1 वाटी गूळ घातला, हवेमुळे गूळ थोडा पातळ झालेला आहे। आता याला मिक्स करून घेऊ। अशा प्रकारे सारण बनवलं की भरपूर दिवस टिकतं आणि आपले मोदकसुद्धा व्यवस्थित राहतात। तुम्हाला यामध्ये साखर वापरायची असेल तर मग सर्व जिन्नस चांगले भाजून ताटात काढून थंड करून त्यावर पिठी साखर घातली तरी ते सारण भरपूर दिवस टिकतं आणि हवे तेव्हा तुम्ही याचे मोदक किंवा करंजा बनवू शकताय। तुम्हाला यामध्ये रवा वापरायचा असेल तर इथं तुम्ही 1/2 वाटी रवा तुपावर भाजून घेऊ शकताय। आता गूळ यामध्ये वितळलेला आहे आणि आपलं सारणसुद्धा मऊ सूत असं तयार झालं। सर्वात शेवटी यावर वेलदोडा पावडर घातली, थंड करून घेऊ आणि पारीसाठीचं पीठ भिजवू। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये 3 चमचे रवा घातला, यावर चवीनुसार मीठ घातलं, यावर मी अजून 1/2 कप गव्हाचं पीठ घेतले। हे मिक्स करून यामध्ये 3 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचे आणि हे मोहन पिठाला अगदी चोळून चोळून लावायचे, त्यामुळे मोदक अगदी खुसखुशीत होतात। मूठ बांधली तर बांधली गेली पाहिजे, इतपत हे मोहन आपण पिठाला चोळून लावायचं आहे। यामध्ये लागल तसं थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळून घ्यायचं, पण आपण जसं पुरीला पीठ भिजवतो ना त्याप्रमाणेच आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे, खूप सैल भिजवायचं नाही। यावर झाकण ठेवून 10-15 मिनिटांसाठी मुरत ठेवू। 10 मिनिटांनी यावर थोडं तेल घेऊन हे एकसारखं मळून घेऊ। आता पोळीच्या आकाराचा गोळा घेऊन पोळपाटावर लाटून घ्यावा, गरज भासल्यास पोळपाटाला तेल लावून घ्यावे। या प्रकारे मी याची पोळी लाटून घेतली। आता वाटीने एकसारख्या पाऱ्या कट करून घ्यायच्या आहेत, त्यामुळे आपले सर्व मोदक एकसारखे होतात। याप्रमाणे ही पारी तयार केलेली आहे, यावर सारण घेऊन याला पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत। शक्य तेवढ्या जवळजवळ पाकळ्या तयार कराव्या, त्यामुळे मोदक अतिशय सुंदर दिसतो आणि ह्या पाकळ्या एकाच डिरेक्शनला घेऊन मोदक गोल गोल फिरवून पाकळ्या मिटवून घ्याव्या। याला सुंदर असं टोक काढून घ्यायचं आहे, टोक चांगलं दाबून घ्यावं म्हणजे तेलावर सुटणार नाही। वाव, खूपच सुंदर कळीदार आपला मोदक तयार झाला। याप्रमाणेच मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत आणि आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर 40 मोदक तयार झाले। हे मी छोटे छोटे मोदक बनवले आहेत, सुंदर दिसतात। आता याला तळून घेऊ। तेल चांगलं गरम झालं की यावर मोदक सोडून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम कमी जास्त करून याला चांगलं गोल्डन कलरवर तळून घ्यायचं आहे। मोदक अगदी छान तळून घ्यायचे म्हणजे ते जास्त दिवस टिकतील, याला असा गोल्डन कलर आलेला आहे, याला काढून घेऊयात।
तुम्ही पाहू शकता हे मोदक दिसतानाच फार खुसखुशीत दिसत आहेत। चवीला हे मोदक फारच टेस्टी लागतात। घरातील मोजक्या साहित्यामध्ये न चुकता हे मोदक तयार झाले। तेव्हा ही देखील माझी रेसिपी येत्या गणेश उत्सवामध्ये नक्की ट्राय करा। जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नीलम्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।